जो राम को लाए है हम उनको लाएंगे असे लिहिलेले बॅनर्स हे मनसेकडनं लावण्यात आलेले आहेत. मनसेकडनं छत्रपती संभाजीनगरमध्ये ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी मेळावा होतोय. बॅनरवरती प्रभू श्रीरामाची आरती करताना मोदींचा फोटो लावण्यात आलेला आहे. तर मनसेकडनं करण्यात आलेली छत्रपती संभाजीनगरमधली ही बॅनरबाजी, जो राम को लाए है हम उनको लाएंगे अशा आशयाचा मजकूर हा या बॅनर्सवरती लिहिण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे, राज ठाकरे यांचा फोटो आहे. मनसेकडनं करण्यात आलेली ही बॅनरबाजी. सचिन जिरे आपले प्रतिनिधी सोबत आहेत. सचिन, मनसेकडनं करण्यात आलेली ही बॅनरबाजी आपण बघतोय, कुठे कुठे हे बॅनर्स मनसेकडनं लावण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर काय चर्चा रंगल्या आहेत? गुरु, खर तर हे आज मेळावा आहे मनसेचा आणि या मनसेच्या मेळाव्यासाठी मनसेचे नेते बाळा नांदगावकर या ठिकाणी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी येत आहे आणि महायुतीच्या उमेदवाराला यापूर्वीच त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच अनुषंगाने हा मेळावा आहे आणि त्या मेळाव्याच्या अनुषंगाने हे बॅनर छत्रपती संभाजीनगर मध्ये लावण्यात आलेले आहे. मेळाव्याच्या परिसरामध्ये असे बॅनर लावण्याने एकंदरीत एक प्रकारे कुठेतरी हिंदुत्वाचा नारा पुन्हा देण्यात आलेला आहे मनसेकडून आणि आम्ही देखील हिंदुत्वामध्ये पुढे आहोत अशा पद्धतीने कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न मनसेकडून छत्रपती संभाजीनगर मध्ये केला जात आहे. त्याचाच एक प्रत्यय हा बॅनरच्या रूपाने आपण पाहू शकतो कारण की आज मनसेचे नेते बाळा नांदगावकर येणार आहेत आणि मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणात मनसेचे जे कार्यकर्ते जिल्हाभरातील असतील ते देखील येणार आहेत. कुठेतरी एक नवसंजीवनी फुंकण्याचा प्रयत्न देखील या मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये होणार आहे. कारण की अलीकडच्या काही काळामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये मनसेला मरगळ आल्याचे चित्र होते, मात्र या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आणि मेळाव्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा ही मरगळ हटवण्यासाठी मनसे प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा बॅनरबाजी मनसेकडून शहरामध्ये केली जात आहे. अर्थात तर मरगळ झडकून मनसेचे कार्यकर्ते आता कामाला लागले आहेत आणि आता बॅनरबाजी सुद्धा जोरदार सुरू आहे. धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीसाठी.